माझे नाव दिशा कसनवणे, बंडूची इजार या पाठातून अनुभवूया. बावजी गावचा बंडू, शांत व कष्टाऊ शेतकरी. आपण म्हणलं आणि आपलं काम म्हणलं असा त्याचा स्वभाव. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरचं काम अटकून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्र. सावळा रंग, शिरशिरी टांग काठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूला कुटुंबासाठी नवीन कपडे आणि स्वतःसाठी इड्या शिवली. धोंडू मावांनी कपडे शिवले खरी, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे अरे रिजल लांब झाले, चांगली चार बोट लांब झाली. आता पुन्हा धोंडू मामांकडे जायचं म्हणजे अगं हिजल जर चार बोट कापून ताकं घालतेस का? अहो सकाळी सकाळी आणि का हे जेवण बनवायचं आहे, त्याच्या शाळेत जायचं आहे. मला नाही जमणार सुबे, हिजल जर चार बोट कापून ताकं घालतेस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की आई हे आई ही जल जल चार बोट कापून ताकं घालतोस का? ठेव तिकडं तुझी जाते ते वैरंग कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलंय. आईने एका कोणाला ठेवली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच जाळ दुरुस्त करायला पाहिजे होती. आपला भाऊ किती राखतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम ऐकणे उगत शिकले पोराल, एवढा राब राब राखतंय पोरगा. आपलं का आपणच केलेलं बरं. मी इजार चार बोट कापली आणि मी पण अगं बया मी पण इजार चार बोट कापली आणि मी पण